अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीरनाम्यानंतर आता शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा ही समोर आलेला आहे आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये काही मुद्दे सारखेच आहेत जसं की जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी दोन्ही जाहीरनाम्यात करण्यात आली आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काम करण्याचं आश्वासन सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात केलंय याशिवाय पेट्रोल गॅस सिलेंडर ते अग्निवीर धोरण अशा अनेक मुद्द्यांना शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात लक्ष करण्यात आलंय कोणत्या गोष्टींवर या जाहीरनाम्यात प्रकाश टाकण्यात आलाय पाहूया पहिला मुद्दा सांगायचा तर शरद पवार गटाच्या या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलंय यात नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी सगळ्या आश्वासनांसाठी पक्ष कटिबद्ध राहील असं या नावातून ठळकपणे सूचित करण्याचं काम पक्षानं केलंय या कटिबद्धतेत पहिला मुद्दा मांडला आहे तो गॅस सिलेंडरचा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत पाचशे रुपये निश्चित करणं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणं दर पाच वर्षांनी जातनिहाय जनगणना करणं आणि मुस्लिम समाजाला प्रगतीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी अशा मुद्द्यांना पहिलं स्थान या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलंय सोबतच आरक्षणावरही स्पष्ट भाष्य करण्यात आलंय सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण राजकारणातील महिलांच्या आरक्षणाला पाठिंबा देणं एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी करणार असल्याचंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे तर शेतीबद्दल कांदा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत व्यवस्था निर्माण करणं कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यासाठी आयात निर्यात धोरण राबवणं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देणं सर्वसमावेशक पीक विमा संरक्षणाची हमी देणं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विशेष सहाय्य देणं आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि कृषी संबंधित धोरण तयार करण्यासाठी एक आयोग स्थापन करणं असे काही ठळक मुद्दे शेती संदर्भात मांडण्यात आले याशिवाय जीएसटीची फेररचना करणं मुंबई गोवा मार्ग जलद गतीने पूर्ण करणं स्थलांतरित मजूर कामगारांच्या कल्याणासाठी आयोगाची स्थापना करणं प्रत्येक महापालिका क्षेत्रात मेडिकल कॉलेजची उभारणी प्रत्येक शहरांमध्ये मोहल्ला क्लिनिक केंद्राच्या आरोग्य शिक्षण आणि सशस्त्र दल या विभागांतील तीस लाख रिक्त जागा भरणं तरुणांनी नोकऱ्या मागणार नाही तर नोकऱ्या देणारं व्हावं यासाठी योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणं सर्व मंत्रालयांमध्ये जेंडर बजेटिंग राबवणं शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ्टी ऑडिट अनिवार्य करणं सार्वजनिक वाहतूक प्रवास सवलतीत आणखी वाढ करणं कामगार कपात रोखून नोकरीच्या सुरक्षेची हमी देणार मनरेगा अंतर्गत वेतन वाढवणार पारदर्शक शैक्षणिक शुल्क धोरण राबवणं यांसाठी प्रयत्न करणार असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात हायलाइटेड मुद्दा म्हणजे कंत्राटी कामगार पद्धतीवर बंदी घालणार असंही नमूद करण्यात आलंय शरद पवार गटाच्या नेत्यांनी वेळोवेळी कंत्राटी कामगार पद्धती विरोधात आक्रमक होताना आपण आहे सुप्रिया सुळेंनी या मुद्द्याला अनेकदा रोख ठोक विरोध दर्शवलाय त्या मुद्द्याचा आपल्या शपथनाम्यामध्ये समावेश केल्यानं पक्ष यासाठी आग्रही असल्याचं समजतय सोबतच केंद्राच्या काही निर्णयांचाही विरोध यात करण्यात आलेला आहे अग्निवीर सारखं धोरण रद्द करणं वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना नाकारणं आणि जम्मू काश्मीरला पूर्ववत राज्याचा दर्जा तातडीनं देणं अशांसाठी प्रयत्न करणार असल्याचंही शरद पवार गटाच्या या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हणण्यात आलंय एकंदरीतच शरद पवार गटाचा हा शपथनामा आश्वासक असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे पण याचं मतांमध्ये रूपांतर करता येणार की नाही हे तर निवडणुकांनंतरच कळेल असंही बोललं जात आहे तुम्हाला या जाहीरनाम्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका